पहिलं ठरवा तुम्हाला कीर्तनकार व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, आमदार व्हायचं, खासदार काय व्हायचं ते 25 वर्ष, 25 ते 50 ढिलं नाही पडायचं, फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? कारण शास्त्राने सांगितलंय ना, द्वितीयम नार्जिते धना, 25 ते 50 धन कमवान, 50 नंतर प्रत्येकानं थांबून जा. मग संसारिक असेल, कीर्तनकार असेल, पुढारी असेल, कोणीतरी थांबलं पाहिजे. नाही थांबलं की घर फुटतं बरं, तुम्हाला चांगलं माहिती पुणेकरांना, कुठंतरी थांबलं पाहिजे बरोबर आहे का नाही, असं म्हणतात लोक. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली, दिली का नाही? आपलं टक्कल पडलं तरी घर सोडत नाही आपण, किती दिवस घरात राहणार आहे, थांबा की थोडं, आता काहीतरी देवाचं देवदेव करा, थांबलं पाहिजे. लोक म्हणतात 65 नंतर रिटायरमेंट आहे, अजिबात नाही. माणसाचं खरं रिटायरमेंट 45 नंतर आहे महाराज. 50व्या वर्षी माणसाने थांबलं ना तर तुम्हाला तीर्थयात्रा करता येईल, थोडं फिरता येईल, पंढरपूरला जाता येईल. 70 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यावर तुम्ही कुठं जाणार? एक तर तुम्हाला आजार भरपूर आहे, जेवढं वय त्याच्यापेक्षा 150 आजारच झालेले आहे तुम्हाला. शुगर आहे, BP आहे, चालता येत नाही, गुडघे काम करत नाही, मन का गेला आणि काय तुम्ही पैसा असून उपयोग घेणार त्याचा? अहो तुम्हाला सांगू का, 80 वर्षाचा माणूस असेल ना तर त्याला काश्मीरचे जरी ॲपल खाऊ घातले तर फायदा नाही, जसे खाल्ले तसेच परत येतात, ते सुट याच होत नाही. तुम्ही त्याला बदाम खाऊ घाला, काजू, अरे बदाम आणि काजू खाण्यासाठी वय तसं लागेल ना मला. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. 500 कोटीचे मालक आहे तुम्ही, वय 80 वर्ष, आणि काय करणार त्या 500 कोटी? नुसतं पाहणार आहे ना, जसं आजगर आहे तसेच तुम्ही, दुसरं काय करणार आहे महाराज? एक तर त्यातले खरसता येत नाही, चांगली मोठी गाडी घेता येत नाही, गाडीत प्रवास होत नाही, म्हणजे जे आहे ते वयातच आहे. वय निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काही होत? मग संसारातल्या गोष्टी जर वयात कराव्या लागतात तर परमार्थ म्हातारपणात कसं होईल? हे सगळं सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तरणा भाग्यवंत नटे हरी, म्हातारा भाग्यवंत म्हणलेच नाही तू कोबरा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून माझी विनंती, ज्ञानही अवघडे, योगही अवघडे, कर्मकांडही अवघडे, मग करायचं काय? महाराज सांगतात, यत फलम नास्ति तपसा न योगे न समाधी ना, हा तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तनात. कलियुग के वल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग के वल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं, एक. दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदास दिलं, 3. आणि तिसरं प्रमाण पहा, कलियुग माजी करावे. Thank you.
जेने नारायण धेले भेटी. या कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन हेच आहे की ते तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकते. कबीर महाराज सांगतात, दिहुडा हो अरे दो दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम, बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया, दिहुडा. दिहुडा म्हणजे शरीर, दिहुडा म्हणजे काय शरीर. कधी तुम्ही देवाचं चिंतन करणार? अल्पाविष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बाला तो पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का? तुम्ही करा ना तुमच्या जीवनाची वजा बाकी. 100 वर्षाचं आयुष्य देवान तुम्हाला दिलेलं. किती वर्षाचं आहे दादा? 100. त्यातले 50 तर तुम्ही झोपेतच घातले. खाली किती उरले हो? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती उरले? आता शिक्षण झालं 3 वर्ष तर कोरोनातच गेले माणसाचे. खाली किती उरलं? आता 17 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? आमदार होणार आहे का? सरपंच होणार आहे? गावात बंगला बांधणार आहे का? लग्न करणार आहे? बरं, सर्व गोष्टीची गॅरंटी घेता येईल. माणसाची काय गॅरंटी? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा? क्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना. एवढं अल्प आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये बाकीचे साधन न करता सर्वात सोपं जे साधन आहे ते भगवंताचं चिंतन आहे. आणि त्या भगवंताच्या चिंतनाचा फायदा काय? पहिलं नाम संकीर्तन साधन पैसो ते साधन पैसो ते सांगतात नाम संकीर्तन साधन पैसो पे. सर्वात सोपं साधन जर काय असेल तर भगवंताचं चिंतन आहे. बाकीच्या साधनाचा विचार करू नका. ठरवलं तरी अमरनाथला जायचं म्हणलं तरी वातावरण नाहीये. वरती गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाहीये आणि कधी काय होईल याची गॅरंटी नाहीये. केदारनाथला जायचं असेल, बद्रीनाथला जायचं असेल, गंगोत्री यमुनोत्री, तुम्ही 4 धाम जर तिथले केले तर कधी काय वातावरण बिघडेल काही सांगता येत नाही. जाण्यासाठी माणसाची तब्येतही चांगली असावी लागती. बाकीचे साधनं खूप खडतर आहे महाराज. सर्वात सोपं साधन जर काय असेल तर नाम संकीर्तन साधन पैसो पे. अरे कृष्ण नाम प्यारा हे,
गोपाल नाम प्यारा है। माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है। नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं। नाम का प्रकाश लेकर, नाम का प्रकाश लेकर सूरज चंदा तारे हैं, कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है। ज्या ज्या लोकांनी भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली त्या सर्व लोकांनी सर्वात मोठा साधनाचा जर मार्गाचा अनुकरण केला असेल तर ते साधन फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे। आणि त्याचा फायदा काय? जळतील पापे। भगवंताचं चिंतन केल्यानंतर तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे। नाम घेता वाया सोडून द्या। 9 दिवस 2 टाइम जेवा असं माझं मत नाही, उपवासच करावा सर्वांनी। 2 टाइम जेवा पण कमीत कमी 9 दिवसामध्ये कमीत कमी 11,000 वेळेस तरी देवाचं चिंतन करा, म्हणजे देवी मातेची कृपा तुमच्या जीवनामध्ये होईल। कमीत कमी 11 माळी तरी सकाळी उठल्यानंतर देवाचं चिंतन करा, तुमचा जो देव आहे त्याचं चिंतन करा। मी असं म्हणणारच नाही तुम्हाला या देवाचं करा आणि त्या देवाचं करा, आपलं असं झालेलं आहे देवता जास्त आहे त्याच्यामुळे कोणाच्या मागे जाऊ हा मोठा प्रश्न आहे। बाकीच्या लोकांना पर्याय नाही त्याच्यामुळे ते एकच देवाच्या मागे आहे। मुस्लिम लोकांचा अल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच करत नाही। वार बदलला की देव बदलणारी जाते आपली, असं नाहीये माझ। एक निष्ठता खूप महत्वाची आहे। खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही देवीच्या मागे लागली म्हणल्यावर देवीची कृपा होईल? अजिबात होणार नाही महाराज। वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत महानुभाव जन्माला आलेले आहे ना, त्यांनी एक निष्ठेतेनं फक्त आणि फक्त पांडुरंगाची सेवा केली। कोणाची सेवा केली? पांडुरंगाची सेवा केली, पंढरीनाथाची सेवा केली। आणि देवी माता कोणाची पत्नी हो? कोणाची? भगवंताची। मग खरं सांगा, सकल संतांना देवीची पूजा करायची गरजच पडली नाही। ते देवी मातेचं वर्णन जरी करत असेल तर त्यांना देवी सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे। कुळीची ही कुळ देवी किती ठावी, देवी सुद्धा देवच मानत होते आणि देव सुद्धा देवीच मानत होते महाराज। तुकोबराची भाषा पाहा ना, एक एक विठा बाई विठोबाला देवी जर म्हणायचं तर कोणाला? पांडुरंगाला। एक एक विठा बाई माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा। तुम्ही तुमच्या आडजेसनुसार देवीची पूजा करता। काही लोक म्हणतात महाराज देवीला आमचा नवस आहे। काय नवस आहे? बोकड्याचा नवस आहे, कोंबड्या? अजिबात नाही महाराज।
साधु संतांनी सांगितलं काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा पुजार खुमेनीचा वरा काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा नाव देवीचं करतात आणि खातात लोक महाराज. महाराष्ट्रातली कोणतीच देवी नाही की तिनं आतापर्यंत बोकड्याचं काही मुंडकं खाल्लं अजिबात नाही महाराज. बर लोक म्हणतात महाराज आम्ही 2000 बोकड्या कबूल केलाय पाच करा ना करण्याबद्दल आमचं काही मत नाही पण 5000 बोकड्या देण्यापेक्षा त्या देवस्थानाला 5000 पत्र द्या ना बोकड्याची काय गरज आहे देवीला. लोकांच्या पोटाची तळगी भरण्यासाठी लोकांनी काढलेला मधला पर्याय म्हणजे नवशी विठ्ठल विठ्ठल साधन भगवंताचं चिंतन आहे देवाचं चिंतन करा कोणताही देव घ्या पण त्या देवाचं एक निष्ठतेने चिंतन करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. खरं सांगा लोक म्हणतात अनंत जन्माचं पाप कसं नष्ट होऊ शकतं महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका. या जन्मात केलं पुढचं पापन पुण्य कोणाला कळतं कळतं महाराज. आपण पिंडदान करत असताना लोकांनी पिंडदान केलं की लोक काय म्हणतात कावळा शिवला म्हणजे पिंडदान कोणाला प्राप्त झालं आपल्या पूर्वजाला प्राप्त झालं. तुम्ही म्हणसाल असं कसं असू शकतं हो असतं ना महाराज शक्य आहे का नाही. आता तुम्ही सर्व कीर्तनाला उपस्थित आहे तुमची आई कीर्तनासाठी उपस्थित नाही आहे का नाही ना. आई कीर्तनासाठी उपस्थित आहे का नाही. तुमची आई घरी आहे आणि मी तुम्हाला कीर्तनात तुमच्या आईवर शिवी दिली काही संबंध आहे का. तुम्ही इथं आहे आई कुठं आहे आई कुठं आहे तुमची घरी आहे मग इथं दिलेली शिवी तिला कशी लागती. ते म्हणतात बरोबर लागती मग तसं पिंडदान लागतं असं समजून चला. धर्माविषयी जास्त डोके लावत जाऊ नका बरोबर आहे का नाही. नेमकं अवघड आहे मला लोक फक्त शंका जी घेतात ना ती फक्त आपल्या हिंदू धर्माविषयीच घेतात बाकीच्या ठिकाणी शंका घेत नाही. शंका को शंका काढून टाका आणि फक्त भगवंताचं चिंतन करा आणि ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला कुठं जंगलात जाण्याची गरज नाही कुठं हिमालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही प्रेमानं भजन करा तो जगाचा मालक सुखानं तुमच्या घरी येईल अभंगाचं दुसरं चरण. ननगती सायास
न लगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। जाण्याची गरज नाही, अनेक संतांचे चरित्र मी तुम्हाला सांगू शकतो की देवाला त्यांना देवाकडे जाण्याची गरज नाही। मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा तुला भेट देणार आहे, बस एवढंच ऐकलं। त्या दिवसापासून शबरी मातेने 14 वर्ष प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। बगिया में जाऊंगी मैं, कलिया चुन लाऊंगी, हर बनाऊंगी मैं, गले पहनाऊंगी, पूजा के थाली में चंदन होगा, मेरे प्यारे नैनों का आवन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष। एवढ्या सहज सहज परमार्थात मिळत नाही बरं महाराज। तुमचा असा गोड गैरसमज आहे, तुम्हाला असं वाटतं नवरात्र झालं, 9 दिवस उपवास केलं म्हणजे देवी आपल्या घरी सालांडा येईल, अजिबात नाही। उलटे मेले महाराज, काय काय साधू संत खाली मुंडकवर पाय करू, तिथल्या कावळ्यांनी तिथल्या गिधाडांनी त्यांचा मांस खाल्ल्यानंतर त्या कावळ्यांनी त्या कावळ्याला ना गिधाड्याला त्या साधूने सांगाव, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस। एवढं जे साधू भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही 9 दिवसात तुमच्या घरी येईल देव, एवढं सहज असं जिने थोडाफार कालावधी त्यात घालावा लागतो, एवढ्या सहज असं जे शक्यच होत नाही महाराज। 20-25 वर्ष सेवा करावं लागते तवा माणसाचं गाणं गोड लागतं, लोकांना तवा माणसाचा पकवाज गोड लागतो, लगेच आळंदील गेला आणि झाला कीर्तन कर तुमच्या बापाने ठेवलं का? आता तो पोरायला आळंदील पाठवताना लोक डायरेक्ट आमच्या नवनाथ बाबाकडे बी येताना, अ महाराज असं तयार झालं पाहिजे ना पोरग, 6 महिन्यात इंदुरीकर झालं पाहिजे, आर्थिका भट्टी का बावळ्या घातला बाहेर काढायला, एवढं सोपं आहे का? अरे राजकारणामध्ये 40-40 वर्ष लोकांच्या दररोज 10 क्रियावी दिला तवा कुठं सरपंच होतो माणूस? 40 वर्ष 10 क्रियाविधी केल्यावर लोक सरपंच होतात, अरे आयुष्य गेलं लोकांचं, तरी अजून आमदार नाही, खासदार नाही, सरपंच नाही, आणि परमार्थ का एवढा सोपा आहे का? काहीतरी कालावधी घालावा लागेल ना, म्हणून कालावधी घातल्याशिवाय काहीच नाहीये। म्हणून सर्वांना माझी विनंती, थोडा वेळ देवाची वाट पहा, निश्चित माझा जगाचा मालक सुखे येतो घरा नारायण। पण त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा। हे 3 शब्द खूप महत्वाचे, आवडे अनंत आणि आळवावा। आज आवडीने नाही चालू सगळं, सवडीनं चालू आहे महाराज। काय देवी पुढं गाणे म्हणतील काही सांगता येत नाही महाराज, अवघड झालेलं हो। चांदन चांदन हे काही गाणं आहे का? कुठून चांगलंय, जे म्हणतात ते बिचारे भाग्यवान आहे। मी रात्री प्रवास करत होतो, मग आता प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन चालू होते मन देवी मातेचे। एका ठिकाणी आमच्या ड्रायव्हरला झोप यायला लागली, म्हणलं थांबव बापा गाडी, तू चहा घे, तोंडावर पाणी मार थोडं। आणि नेमकं तिथं नवरात्र उत्सवची तयारी चालू होती, मग पोरा ना गाणे लावले होते, काय गाणे काय मिळे, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, हे काय गाणं आहे का? हे गाणं आहे ना जुनं, मळ्याच्या मळ्यामध्ये त्याच्यावर चार लावली त्यानं, देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आय उभी न जगदंबा, दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी जगदंबा। लिनारा भाग्यवान चाली जोडणार, त्याच्यापेक्षा भाग्यवान दोघायला न दिल नेऊन आणलं पाहिजे, किती कठीण तळ आहे देवी मातेला कुठं बसतात म्हणायचं? नामदेव रायचे अभंग आहे का, त्याचे अभंग आहे, किती गुण आहे, अनादि निर्गुण प्रगटली भवा,
असे तुम्ही म्हणू शकता, हे संप्रदायाला आहे. काही लोक म्हणतात तुम्ही हे म्हणा ते म्हणा, लोक खुश होण्यासाठी काही नका म्हणू. हे बाबा, लोक खुश होण्यासाठी काही म्हणू नका, देव खुश होण्यासाठी म्हणायचा प्रयत्न करा. अजिबात नाही, काही नसतं. तुम्ही काही जरी म्हणलं, जेवढे मानणार आहे तेवढेच मानणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मानणार आहे नाही, आणि त्याच्यापेक्षा मास्त तुम्हाला लोक नावही ठेवणार नाही. लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. तुकोबराय सांगतात तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, ठाईच बैसुनी करा एक चित्त. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. ज्या कामामध्ये आहात त्या कामामध्ये देवाचं चिंतन करा. हिंदी कवी सांगतोय, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, राधा रमन राधा रमन कहो. मुस्लिम धर्माचे माणसं जर एअरपोर्टला असत आणि अजानाची वेळ झाली, नमाज पडायची वेळ झाली, तर ते हे नाही पाहत की इथं एअरपोर्ट आहे, इथं लोक काय म्हणतील. तिथं ते त्यांचं वस्त्र आथरतात आणि तिथं नमाज पडतात, बरोबर आहे का नाही. देवाचं चिंतन करण्यासाठी ठिकाणाची गरज नाहीये, देवाचं चिंतन करण्यासाठी वेळेची गरज नाहीये. तुम्हाला भेटेल त्या वेळेमध्ये देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू महाराज. कुठं जाण्याची गरज नाहीये, ठाईच बैसोनी करा एक चित्त, पण आवडे कसं चिंतन करा, आवडे. तुम्ही सवडे देवाचं चिंतन करता, एक तरी बरं आहे तुम्ही 7 ते 9 कीर्तन ठेवलं. नवना दादा खूप उपकार केले या देवस्थानानं. तुम्ही पुढच्या वर्षी अगोदर जेवण ठेवा, नंतर कीर्तन पहा, मग पहा 7 5 3 दशकांचा मेळा. ताळकरी धरून 10 12 सापडले तर नशीब कीर्तन करायचं, कारण जेवल्यानंतर लोक कीर्तनाला थांबत. आता बऱ्याचशा लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही, पण काय करणार, कीर्तनाशिवाय खायला भेटत नाही, त्यामुळे इच्छा जरी नसली तरी बसावंच लागतं ना. म्हणून शास्त्रामध्ये पहिलं ज्ञानदान आहे, नंतर अन्नदान आहे. अन्नदान अगोदर दिल्यानंतर नंतर झोपीचंच दान आहे, ज्ञानदानाचा काही विषय नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा देवाला. आळवा महाराज देवाला, काय करा, आळवा देवाला. म्हणा भेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से आस. देवाला तुम्ही करुणा पर विनंती करा. दिन तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावनी गेला अजूनी कने, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी. दिन तैसी रजनी झाली वो माये. आळवावं लागल ना लेकराला. जर आईला बोलवायचं असेल तर लेकरू जोऱ्या जोऱ्यात रडतो, हे आई मला घे, पण आई एवढी हुशारी, आई त्याला मोबाईल देती, पोराला गुंग करते. अजिबात नाही, मोबाईल दिलं तरी रडायचं, कॅडबरी दिली तरी रडायचं, आणि रडल्यानंतर आईला माहित आहे याला मोबाईलची गरज नाही, याला कॅडबरीची गरज नाही, याला खेळण्याची गरज नाही, याला गरज कोणाची आहे, माझी. लगेच आई त्याला घेते, स्तनपान करते. तसं भक्ताने एवढा देवाचं चिंतन करायचं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पैसा दिला तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, गाडी दिली तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, कीर्तन दिलं तरी त्याच्याकडे पाहायचं नाही, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं अमूल तरी त्याच्याकडे बघायचं नाही, फक्त देवाची विनंती करायची. आणि देवाची विनंती करा महाराज, निश्चित आळवा त्याला. त्याला जर आळवलं ना महाराज, तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसाररूपी नौका पवित्रशिवाय राहणार नाही. जा त्याच्या समोर, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे,
आळवा सवडीने आळवायचं वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका जात जाऊ वेळ काढून कीर्तनाला जात जा ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवळे अनंत आळवावा आणि मग कोणत्या देवाचं राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ बाकीचे मंत्र का जपायचे नाही याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही पायिक आहात ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही अनुयायी आहात त्या वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु म्हणजे तुकोबराय कोण आहे तुकोबराय त्या तुकोबरायने सांगितलं बाबाजी आपुले मंत्र दिला रामकृष्ण हरी या बाबान हा मंत्र दिला आणि तुझं कल्याण होईल अजिबात त्या भानगडीत म्हणायचं रामकृष्ण हरीच म्हणायचं बाकीचं म्हणायचं नाही काही जरी झालं तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि रामकृष्ण हरी काय व्हायचं ते देव करणारच आहे तुम्ही किती बी काही केलं तर जे होणार आहे ते होणारच आहे आणि जे नाही होणार ते होणार नाही तुम्ही ठरून काहीच होत नाही मग तुम्ही ठरून होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा ठरलेला आहे म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा नवरात्रापर्यंत सर्व काळ नऊ दिवस फक्त नाही सर्व काळ सातत्य त्या गोष्टीचं असलं पाहिजेत खरं सांगू का कोणत्याही गोष्टीचं सातत्य असलं की माणसाचा हात रुळतो बरोबर आहे का नाही सारखी जर प्रॅक्टिस असलं की माणसाचा बोल कोणताही गोड वाटतो सारखी जर ड्रायव्हिंग असली तर माणसाला झोप येत नाही सारखी कीर्तन असले तर माणसाच्या वाणीमध्ये काय ताकद निर्माण होती कोणत्याही गोष्टीत सातत्य गरजेचंच आहे आणि ते सातत्य जर सोडलं तर माणसाची ती गोष्ट टिकून राहत नाही म्हणून कोणताही प्रसंग जीवनामध्ये येऊ द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी घरावर एक नावच लिहून ठेवा बाहेर जाताना एक पाटी लावा आणि घरात येताना एक पाटी लावा त्या पाटीवर लिहून ठेवा ए भी दिन जायंगे ए भी दिन जायंगे बस सुखात सुद्धा देवाचं चिंतन करा आणि दुःखात सुद्धा देवाचं चिंतन करा पण स्वभाव तुमचा आणि माझा असा आहे दुःख आलं की देव देव करतो सुख आलं की मनुष्य देवाला विसरून घेतो अजिबात नाही सुख के माते सील पडे जो हरी हृदय से जाय बलवारी व दुःख दिज जो पल पल नाम जपाय दुःखामध्ये देवाचं चिंतन करा विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शने अश्यात पुनर्भव दर्शनम कुंती मातेची देवाला मागणी देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे कारण कुंती माता सांगते सुख बी तुम्हारा है दुख भी तुम्हारा है मानू किसे भगवान दोनों तुम्हारे है सुखामध्ये तर परके सुद्धा तुमचे होतात ना महाराज सुख के सब साथी दुख में ना कोई सुख के सब साथी दुख में ना कोई म्हणून दुःखामध्ये तुमच्या जवळ फक्त आणि फक्त एकच माणूस असतो त्याचं नाव आहे देव म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक असता साधन सर्व साधनाचे सार फक्त भगवंताचं चिंतन यावीन अनेक असता साधन वाहा तसे आण विठोबाची मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो भगवंताच्या चिंतनाशिवाय या जगात दुसरं साधन नाहीये साधू संत फक्त दोन वेळेस ज्ञानोबरायांनी एकदा शपथ घेतलेली आहे काही लोकांनी ज्ञानोबरायाला विचारलं काव मावली तुमचं देवावर किती प्रेम आहे सांगू तुम्हाला तुझी आन
आवडसी जीवा पासुनिया जीवीची या जीवा प्रेम भावाची सगळे नानो बरायचे अभंग पहा या वीन अनेक असता साधन वाहत स्यान विठोबाची मग हे सगळं सोपं आहे तू का म्हणे सोपे सर्वात सोपं काय भगवंताचं चिंतन आहे पण शेवटी कुठे टोकली तो कोपराने शहाणा तो धनी घेत आहे घेत असो घेत असे किंवा घेत आहे दोन पाठ आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण मग सर्वात सोपं साधन जर भगवंताचं चिंतन आहे कुठं जाण्याची गरज नाही सर्वात सोपं आहे मग ते चिंतन तुम्ही आणि मी का करू नये म्हणून एकदा प्रेमानं सर्वांना हात वर करून विठो बार कुमाये सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते न लगते साया सदा विवनांतरा सुखे तो घरा नारायण श्री मळाबाई देवीच्या या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पहिल्या दिवसाची सेवा सर्व संस्थांच्या वतीने तथा नवनाथदादांच्या वतीने माझ्याकडे आलेली 9 दिवसाचा पहिला दिवस आहे मान आजची पहिली माळी किती माळे पहिली माळे 9 दिवस अजून 8 दिवस तुमचे आणि माझी शिल्लक माझी सर्वांना विनंती माय बाप निश्चित नवरात्र उत्सव साजरे करत असताना उपवास धरत असताना तुमच्या जीवनाच्या व्यसनाचा उपवास धरा नक्की देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय नवरात्रामध्ये उपवास धरत असताना तुम्ही सत्य बोलण्याचा उपवास धरा निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही जीवनभर मी लोकांसोबत चांगलं वागेल याचा उपवास धरा जीवनामध्ये निश्चित देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही 9 दिवस उपवास धरायचे आणि उपवास दसऱ्याच्या दिवशी लगेच दुसऱ्याची शेती ताब्यात घ्यायची फायदा नाही बरं काही त्याचा अजिबात नाही उपवास करत असताना माणसाने आपल्या जीवनातल्या वाईट गुणाचा उपवास केला पाहिजेत कशाचा उपवास केला पाहिजे वाईट गुणाचा उपवास केला पाहिजे आपण चांगलं राहू या शब्दाचा उपवास केला पाहिजे खोटं बोलणार नाही या गोष्टीचा उपवास केला पाहिजेत बाकीच्या गोष्टीचा उपवास करून काहीच फायदा नाही उपवास तरी काय म्हणावं सकाळी 1/2 किलो खिचडी खाता संध्याकाळी 1/2 किलो खिचडी खाता उपवास म्हणले की लोक जेवणापेक्षा जास्त खातात आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले जर एकादशी म्हणली की महाराज असं वाटतं दिवाळीचे काय करू असं जर ज्या खायला उपवास आला असेल तर मनुष्य वर्षभर खाईल ना अजिबात नाही उपवास शरीर आपलं चांगलं राहावं म्हणून 15 दिवसातून एकदा तरी माणसाने फक्त पाण्यावर राहिलं पाहिजे निर्जला उपवास त्याला म्हणतो एकादशीच्या दिवशी दशमीपासूनच सुरुवात करतात लोक हा आता उद्यापासून नवरात्र लागणार आहे कालची आमोशा होती रात्रभर ढोसली आहे ना 2-2, 4-4 किलो कोंबडी खाली सकाळी लग आंघोळी उठून 3 वाजता देवीला काही फायदा नाही बरं ते 9 दिवस अंगातले ते आतडेसुद्धा निघत नाही कसं काय निघत शक्य नाही होत उपवास माणसाने चांगल्या विचाराचा केला पाहिजेत उपवास माणसाने निश्चित धर्माचा केला पाहिजेत म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं मला आनंद वाटतो महाराज इकडं आलं की असं नेमकं रेग्युलर येणाऱ्या माणसाचे सुद्धा रस्ते चुकतात महाराज आमचे सिद्धेश्वर बाबा नेहमी इकडे येतात त्यांचाही रस्ता चुकला आमचा तर चुकला फेटेवाल्याचाही चुकला मागच्याचा अवघड आहे पण आहे जरी जंगल पण जंगल मे सुद्धा मंगल आहे महाराज वा पहिल्या दिवशी सुद्धा रंगदेवता एवढी निर्माण होत नाही महाराज पण खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे पुनश्च एकदा सर्वांना विनंती करील पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला भगवंताचं चिंतन करा निश्चित देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि नवरात्र उत्सव साजरा करत असताना नाही चांगले कार्य देवी मातेसमोर आपल्या करता आले तरी नका करू
पण कमीत कमी असे कार्यक्रम तरी जीवनामध्ये ठेवू नका की जेणेकरून माझ्या दुर्गा मातेची माझ्या आदिशक्तीची अवकृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप सुंदर उपक्रम तुम्ही राबवलाय. 9 दिवस येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांच्या वतीने लोकांच्या सहकार्यातून दररोज खिचडी आहे महाराज, जेवणसुद्धा ठेवलं नाही, ही सुद्धा काय एक खूप सुंदर तुम्ही काम केलंय आणि केलंच पाहिजे. काही काही वेळेस असं होतं एकादशी दिवशी काही काही लोकांचं वर्ष श्राद्ध करावं लागतं आणि लोक एकादशी दिवशी खातात हो भात खातात, अजिबात नाही महाराज. एकादशी असेल सोमवार असेल हे उपवास शास्त्राने सांगितलेले, हे उपवास माणसाने केलेच पाहिजेत. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो, जाता जाता सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने आपल्या आईची धर्माची सेवा करा. मला खूप गोड वाटतंय महाराज. एक सांगू, आमच्या नवनाथदादांनी खूप सुंदर कार्य हाती घेतलंय महाराज. एक अनाथ आश्रम त्यांनी मला सांगितलं म्हणे 60-65 मुलं अनाथ मुलं मी सांभाळतोय, चांगली गोष्ट आहे महाराज. नवरात्रात उपवास करण्यापेक्षा नवरात्रात बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा या अनाथ लेकरांना जरी तुम्ही खाऊ घातलं तर देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय मला स्वाभिमान आहे महाराज. एखादा माझा गुरुबंधू माझा भाऊ जर एखादं धर्माचं काम हाती घेऊन जर पुढं चालला असेल ना तर निश्चित धर्मातल्या प्रत्येक माणसाने हां तुम्ही बसा बसा आलं माझ्या लक्षात बसा बसा खाली बसा ताणला घे. एखादा धर्माचं काम घेऊन जर एखादा मनुष्य आपला पुढं चालला असेल ना तर माझी सर्व लोकांना विनंती आहे त्याचे पाय ओढण्यापेक्षा त्या माणसाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. पाठीमागं सप्त्यामध्ये माझ्या मित्राने माझ्या सोपान महाराजांनी माहितीला आमच्या सिद्धेश्वर दादांनी खूप सहकार्य लोक करतात आणि का करू नये. आपला मनुष्य जर आपल्याला जे धर्माचं काम होत नाही आपला एखादा धर्माचा मनुष्य जर धर्माचं काम करत असेल तर माझी सर्वांना विनंती आहे धर्माचं काम करणारा मनुष्य कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हे नका पाहू, त्याच्या पाठीमागं सर्वांनी उभे राहा. मी तर नेहमी सांगत असतो अरे तुमच्या पोरांचे वाढदिवस तुमच्या पोरांचे वाढदिवस तुमच्या लग्नाचे वाढदिवस 5 स्टारला करण्यापेक्षा 7 स्टारला करण्यापेक्षा कधीतरी तुमच्या लग्नाचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणतात लग्न सगळ्या दुःखाच्या दिवसाची सुद्धा लोक एवढ्या सुंदरतेनं